अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल कवडे आणि जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठींनी शांतता बैठकीत डीजेमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबाबत कठोर कारवाई होणार असल्याचं सांगितलंय. तर याच पार्श्वभूमीवर राहुरी पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशांची माहिती देत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर त्याचप्रमाणे डीजे मालकावरही कारवाई होणार असल्याचं बैठकीत सांगण्यात आलं. याशिवाय पाऊस नसल्यानं सध्या चोऱ्यांचं सत्र सुरू आहे, ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी तर ग्रामसुरक्षा दलांनी याशिवाय पाऊस नसल्यानं सध्या चोऱ्यांचं सत्र सुरू आहे, ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगावी तर ग्रामसुरक्षा दलांनी रात्रीची गस्त घालावी. चोरांना रात्री चहाच्या टपऱ्या आणि हॉटेलांचा आसरा मिळू नये म्हणून चहा टपरी आणि हॉटेल व्यावसायिकांकडून पोलिसांनी सहकार्याची अपेक्षा केली आहे. आज राहुरी पोलीस स्टेशन येथे राहुरी प्रॉपर शहरातील त्याच पद्धतीनं डीजे धारक यांची एक मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये माननीय हायकोर्टाचे व माननीय पोलीस अधीक्षकांचे डीजेच्या संदर्भात असलेल्या आदेशाची माहिती देण्यात आली. भविष्यात होणारे सार्वजनिक उत्सव श्री गणेश उत्सवाच्या वेळेस कुठल्याही गणेश मंडळानं या नियमाचा भंग करू नये. जर या नियमाचा भंग केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याच पद्धतीनं सध्या पाऊस कमी असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी किरकोळ छोट्या मोठ्या चोऱ्यांचं प्रमाण होत आहे. सर्व माझ्या जनतेला व ग्रामसुरक्षा दलांना माझी विनंती आहे की आपण आपापल्या गावातील ग्रामसुरक्षा दल हे ॲक्टिवेट करावे आणि जास्तीत जास्त रात्रीच्या वेळे पेट्रोलिंग गस्त कशी राहील याबद्दलची काळजी घ्यावी, जेणेकरून सर्वांची सुरक्षा राहील. ह्या गोष्टी केल्यामुळं आपल्या भागात असणाऱ्या चोऱ्या कमी होतील. त्याच पद्धतीनं ज्या रोड्सवर जे हॉटेल्स आहेत त्यांनी त्यांचे हॉटेल्स बाकीच्या स्थापना विहित वेळेत बंद कराव्यात, जेणेकरून त्याचा प्रशासनाला लाभ होईल. या बैठकीला राहुरीतील चाचा तनपुरे, सुनील भुजाडी, ज्ञानेश्वर पोपळघट, मंदार धुमाळ, सचिन क्षीरसागर यांसह विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणेश नेहसह सुनील बोंगळ, सी24 तास, राहुरी.